आज आपण पाहतोय सराव संच 5.2 चा भाग दुसरा आणि भाग 2 मध्ये आपण घेणार आहे प्रश्न क्रमांक 2, 3 आणि 4. चला तर पाहूया कशा पद्धतीने करायची गणितं. प्रश्न 2 मध्ये त्यांनी आपल्याला एक सर्कल दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये ना वेगवेगळी रंगांची नावं दिलेली आहेत. तर त्याच्यावरून आपल्याला लिहायचं आहे नमुना अवकाश. आता ते कसं करायचं ते आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 2. आता ह्याच्यामध्ये त्यांनी जे रंग दिलेले आहेत ती रंगांची सगळी नावं आपल्याला काय करायची नमुना अवकाशमध्ये लिहायची. म्हणजे एस बरोबर महिरपी कंसामध्ये रंगात तुम्हाला बघा जी सगळी नावं दिसत आहेत ना ती सगळी नावं लिहायची. प्रत्येक नाव लिहून झालं की त्याच्यामध्ये स्वल्पविराम द्यायचा आणि नंतर नंबर ऑफ एस म्हणजे एकूण किती रंग आहेत ते आपल्याला खाली लिहायचे. बघा त्याच्यामध्ये दिलेली सगळी नावं आहेत ना ते आपण एका ओळीत लिहूया. कुठूनही सुरुवात करा तुम्ही. पहिला रंग मी घेतलेला आहे पिवळा, त्यानंतर स्वल्पविराम द्या, त्यानंतर आहे निळा, त्यानंतर आहे हिरवा, त्यानंतर त्यांनी जांभळा रंग दिलेला आहे, त्यानंतर आहे लाल आणि सगळ्यात शेवटी दिलेलं आहे केशरी. अशी सगळी नावं लिहून झाली की ते एकूण नावं किती आहेत बघा याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5 आणि 6. मग खाली लिहिताना लिहायचं नंबर ऑफ एस बरोबर 6. अशा पद्धतीने त्याचं उत्तर लिहायचं. एकदम सोपं आहे. तुम्हाला जेवढी नावं दिलेली असतील आता ह्याच्यामध्ये 6 दिलेली आहे. समजा ह्याच्यामध्ये गणित त्यांनी वेगळं बदलून दिलं असेल, 5 नावं दिली, जेवढी नावं दिलेली असतील तेवढी ती सगळी ह्या कंसामध्ये लिहायची आणि एकूण किती आहेत नंबर ऑफ एक्स किती आहेत ते संख्या खाली लिहायची. अशा पद्धतीने त्याचं उत्तर लिहायचं. त्यानंतर प्रश्न 3 हा पण अतिशय सोपा आहे. 3 प्रश्नात त्यांनी तुम्हाला कॅलेंडर दिलेला आहे, मार्च महिन्याचं कॅलेंडर आहे आणि त्या मार्च महिन्यामध्ये 5 च्या पटीत येणाऱ्या दिवसांची नावं लिहायची आपल्याला. म्हणजे 5 च्या पटीत येणाऱ्या संख्या त्या कोणकोणत्या दिवसाला आलेल्या आहेत ते फक्त आपल्याला दिवसांची नावं लिहायची. ती सुद्धा आत्ता जसं आपण आधीचं गणित पाहिलेलं आहे तशाच पद्धतीने महिरपी कंसामध्ये ती आपल्याला नावं लिहायची. बघूया कसं करायचं ते. तर बघा मार्च महिन्याच्या कॅलेंडरमध्ये 5 तारखेला, 5 तारखेला काय दिसते तुम्हाला मंगळवार. त्यानंतर 10 तारखेला काय आलेला आहे रविवार आलेला आहे, 15 तारखेला काय आलेला आहे शुक्रवार आलेला आहे, 20 तारखेला काय आहे बुधवार आहे, 25 तारखेला काय आलेला आहे सोमवार आहे आणि 30 तारखेला आहे शनिवार. तर मग एकूण किती दिवस झाले बघा 1, 2, 3, 4, 5 आणि 6. मग नंबर ऑफ एस किती लिहायचे 6. प्रश्न 4 आहे. त्यात त्यांनी आपल्याला 2 मुलगे आणि 2 मुली यांची आपल्याला काय करायचे 2-2 जणांची कमिटी तयार करायची. मग त्या कमिटीमध्ये 2 मुलं असतील 2 मुली असतील किंवा 1 मुलगा 1 मुलगी अशा पद्धतीने घेऊन आपण कमिटी तयार करू शकतो. मग आता ह्याच्यातून कोणकोणत्या पॉसिबिलिटी आहेत 2 मुलगे आणि 2 मुलीमधनं आपण किती जणांची कमिटी करू शकतो. अशा 2-2 जणांचे जर आपण ग्रुप केले तर एकूण किती कमिटी तयार होतील तर ते कसं करायचं बघूया आपण. तर बघा आता 2 मुलं असतील ना तर मी समजा इथे तुमच्या माहितीसाठी रफ वर्क करायचं अशा टाईपची गणितं येतात ना त्याच्यामध्ये रफ वर्क करून घ्या. B1 आणि B2 आता मुलांसाठी मी बॉईज म्हटले B1 B2 2 मुलं झाली हां आणि गर्ल्स आहेत 2 G1 G2 2 मुलगे आणि 2 मुली यातून आपल्याला दोघांची कमिटी करायची. आता दोघांची कमिटी करायची तर 2 मुलांची एक कमिटी होऊ शकते आणि 2 मुलींची एक कमिटी होऊ शकते. पण असं नाही की कमिटीमध्ये फक्त मुलं असली पाहिजे किंवा मुली असल्या पाहिजे. 1 मुलगा आणि 1 मुलगी अशी पण आपण कमिटी करू शकतो. मग आता मला सांगा ह्याच्यात आपण किती जोड्या अशा तयार करू शकतो. आता B1 B2 म्हणजे ह्या 2 मुलांमधनं एक कमिटी तयार होते, त्यानंतर G1 G2 ह्याच्यातून एक कमिटी तयार होते, त्याचप्रमाणे B1 G1 म्हणजे हा पहिला मुलगा ही पहिली मुलगी ह्यातून एक कमिटी तयार होते, किंवा ह्या मुलाबरोबर B1 बरोबर G2 ही पण एक कमिटी तयार होऊ शकते. ठीक आहे, जसं आपण B1 बरोबर ह्या 2 जोड्या तयार केल्या तशाच आपण B2 बरोबर करू शकतो की नाही. B2 बरोबर इकडे काय होईल G1 आणि B2 बरोबर G2 पण तयार होईल. म्हणजेच 2 मुलं आणि 2 मुली असतील, दोघा दोघांची कमिटी करायची असेल तर किती जोड्या झाल्या बघा इथे B1 B2 G1 G2 2 झाल्या, B1 G1 B1 G2
किती झाले ह्या दोन, दोन्ही दोन चार, त्यानंतर बी टू जी वन, बी टू जी टू, ह्या दोन म्हणजे एकूण किती झाल्या, सहा जोड्या आपण तयार करतो. आता ह्याच्यावरून त्यांनी आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, तर त्या गाळलेल्या जागा कशा भरायची ते आपण पाहूया. तर जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं होतं की दोन मुलं आणि दोन मुलींमधनं कमिटी कशा पद्धतीने तयार करायची, तर त्यांनी आपल्याला इथे ना ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. तर बघा, दोन मुलांची समिती म्हणजे फक्त त्या समितीमध्ये दोन मुलंच पाहिजेत. म्हणजे ती कोणती होते बघा, बी वन बी टू, दोन मुलांची एक समिती झाली. त्यानंतर दोन मुलींची समिती म्हणजे त्या समिती फक्त का मध्ये दोन मुली असतील, मग ते आपली होणार आहे जी वन जी टू. इथे त्यांनी काय विचारले, एक मुलगा आणि एक मुलगी यांची कमिटी, म्हणजे त्या कमिटीमध्ये एक मुलगा असायला पाहिजे आणि एक मुलगी असायला पाहिजे. म्हणजे बघा कोणती मिळते, बी वन जी वन, बी वन जी टू, म्हणजे हा पहिला मुलगा, ही मुलगी पहिली, पहिला मुलगा दुसरी मुलगी. आता इथे आपण बी टू घेऊया, बी टू जी वन आणि बी टू जी टू. आणि आता त्यांनी आपल्याला सांगितले नमुना अवकाश. आता ह्या नमुना अवकाशमध्ये काय करायचं, हे जे सगळे चौकोन आहेत की नाही, एक दोन तीन चार पाच आणि सहा, ह्या सगळ्या जोड्या आपण आता ह्या महिरपी कंसामध्ये लिहिणार आहोत. म्हणजे लिहिताना पहिलं लिहायचं इथे बी वन बी टू, पाहिजे त्याला गोल कंस करा, वेगळे वेगळे दिसले पाहिजे. त्यानंतर जी वन जी टू, त्यानंतर बी वन जी वन, त्यानंतर बी वन जी टू, त्यानंतर बी टू जी वन आणि बी टू जी टू, आणि एकूण आपले नंबर ऑफ एस किती कंस झालेले आहेत बघा, एक दोन तीन चार पाच आणि सहा, नंबर ऑफ एस किती आले, सहा. अशा पद्धतीची ॲक्टिव्हिटी ही पूर्ण होते. अशा प्रकारे भाग दोनमधील आपली तिन्ही गणितं पूर्ण झालेली आहेत. आधीच्या प्रश्नाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या भागाबद्दल काही शंका असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. धन्यवाद.